अध्यक्ष महोदय, राज्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जवळपास 13 जिल्हे आहेत, परंतु एकट्या अमरावती जिल्ह्यातच गेल्या 11 महिन्यात 321 आत्महत्या झाल्या। म्हणजे दर 15 तासाला एक आत्महत्या अशी शेतकऱ्याची आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे। साहेब, ह्या हे सर्व वास्तव्य दैनिक लोकमत जी वृत्तवाहिनीनं आता नुकतंच प्रसारित केलं। कर्ज आताच अंजनगाव तालुक्यातील माझ्या चिंचोली शिंगणे येथील चिंचोली खुर्द बुद्रुक येथील शेतकऱ्यांना मुलीची फी भरता आली नाही, 8,500 म्हणून त्यांना मृत्यूला कंटाळलं। साहेब, अनेक मृत्यूला शेतकरी कंटाळत असताना कर्जबाजारी पणामुळे प्रश्न घेण्याच्यावर साहेब शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत आणि त्याची चर्चा आपल्या सभागृहात नाही व्हायचं, कुठे व्हायला पाहिजे? बोला बोला, सभागृहात चर्चा झाली पाहिजे। प्रश्न नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि बँकाचा तगादा, महाराष्ट्र बँकेनं कोर्टाच्या नोटिसा पाठवल्या साहेब, त्या कोर्टाच्या नोटिसानं अनेकांनी धसका घेतला। म्हणजे पठाणी वसुली करतात, महाराष्ट्र बँक असेल, युनियन बँक असेल, शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्या बापाचे पैसे देतो असे समजतात, एवढी शेतकऱ्यांना हीन दर्जाची वागणूक देतात। आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि 11 महिन्यात 321 आत्महत्या हा काही आपल्यासाठी भूषणावा नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यावरती आपण प्रश्न विचारा ना, याच्यावरती मंत्री महोदयांना आपण प्रश्न विचारा। ठीक आहे ना, प्रश्न विचारतो ना, मी तेच मान्य तर पार्श्वभूमी तर असलीच पाहिजे ना साहेब। तर आणि वितरित केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं ना, शेती मालाला भाव, पीएम किसान योजना, नानाजी देशमुख, हे एवढा मोठा पाळा वाचला, हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात चालू आहे। माझं म्हणणं आहे की अमरावती जिल्ह्यासाठी एक विशिष्ट पॅकेज या निमित्तानं शेतकऱ्यांना दिसेल काय? आणि सतत शासनाने जाहीर केलेला, जसा मगाशी उल्लेख केला तो प्रोत्साहनपर माननीय मंत्री मोदींनी त्यांनी सांगितलंच, तर अमरावती जिल्हा शेतकरी मूंग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर ह्या पिकाचा विमा काढला साहेब, पण तो विमा जेवढा परत शेतकऱ्यांनी भरला तोही त्यांना मिळाला नाही। या निमित्तानं त्या विमा कंपन्यांकडून हा शेतकरी विमा देणार का? आणि अतिवृष्टीत सततचा पाऊस आणि अतिवृष्टी आणि सततचा पाऊस हा शब्दाचा खेळ न करता सरसकट शेतकऱ्यांना, म्हणजे सोयाबीन असेल, उडीद असेल किंवा अन्य पिकं असतील आणि संत्रा असेल, संत्रा पूर्ण गळून पडलेला आहे अमरावती जिल्ह्याचा, ज्याला म्हणजे नागपूरचा संत्रा म्हणत असतील तरी अमरावती जिल्ह्यात संत्रा पिकतो साहेब, म्हणून त्याला विशेष पॅकेज दिसाल काय? आणि अमरावती जिल्ह्यात म्हणजे जे माझ्या मतदारसंघात वाघाळी बॅरेज आहे, नंतर चंद्रभागा बॅरेज आहे, याच्या सुप्रमा मिळाले नसल्यामुळे ते प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट आहेत, म्हणून त्यांना सुप्रमा याच आर्थिक वर्षात दिसाल का? एवढं। आणि माननीय मंत्री महोदय, एक मिनिट साहेब, अमरावती जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करसाल का? माननीय मंत्री महोदय।